नमस्कार मित्रांनो, लॉ इन मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कलम 144 यावर भाष्य करणार आहोत। कलम 144 हे फौजदारी दंडसंहितामधील कलम आहे आणि ही कोणत्या भागामध्ये किंवा कोणत्या परिसरात लावले जाते, तर एखाद्या परिसरात जमाव एकत्र येऊन तिथली शांतता भंग करून दंगल माजवण्याची शंका असते अशा ठिकाणी 144 कलम लागू करतात। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जमाव किंवा लोकत्र एकूण एकत्र येऊन कायदा हातात घेतील त्याच्यासाठी हा कायदा किंवा हे कलम लावल्या जाते आणि हिंसाचार घडू नये यासाठी ही कलम लावल्या जाते। या कलमाला जमावमध्ये किंवा संचारबंदी किंवा कर्फ्यू असंही म्हणलं जातं। आता हे जे आदेश आहेत किंवा 144 क्रम कोण लावतात, तर जिल्हाधिकारी लावू शकतात, जिल्हा न्याय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी अधिकारी जे आहेत ते या बंदीचे आदेश किंवा 144 कलम हे लावू शकतात। आता कलम 144 ज्या ठिकाणी लागू आहे किंवा त्या परिसरात लागू आहे त्या ठिकाणी हत्यारांची जी ने आण आहे तिथं आपण नेऊ शकत नाही किंवा तिथं निर्बंध असतात किंवा शस्त्र आपण त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाहीत। तर जे अधिकारी आहेत जिल्हाधिकारी जिल्हा न्याय दंडाधिकारी एखाद्या विशिष्ट परिसरातील किंवा कुठल्या व्यक्तीला किंवा तिथल्या लोकांना किंवा त्या भागाला भेट देणाऱ्या लोकांना नोटीस बजावू शकतात किंवा एखादी कृती करण्यापासून त्याला रोखू शकतात। आता हे झालं त्याच्यामध्ये त्याच्यावर काय बंधनं आहेत। आता जर समजा एखाद्या व्यक्तीनं कलम 144 उल्लंघन केलेलं आहे, तर कलम 144 उल्लंघन करणाऱ्याला किंवा पालन न करणाऱ्याला पोलीस अटक करू शकतात आणि कलम 144 अंतर्गत त्याला वर्षभराचा तुरुंगवासही होऊ शकतो किंवा शिक्षाही होऊ शकते। परंतु हा जो गुन्हा आहे तो जामीनपात्र असल्यामुळे त्याला अटक झाल्याच्या नंतर जामीनसुद्धा मिळू शकतो। आता 144 कलम आहे त्याचा कालावधी काय असतो, म्हणजे ते किती महिन्यापुरता किंवा किती आठवड्यापुरता लावू शकतो किंवा त्याचा कालावधी काय असतो, तर मित्रांनो या कलमांतर्गत कोणत्याही परिसरात 2 महिन्यासाठी जमावबंदीचे आदेश दिले जाऊ शकतात। मात्र जर एखाद्या ठिकाणी नागरिकांना जीवाला धोका आहे किंवा दंगलीची शक्यता आहे असल्यास किंवा आहे अशा ठिकाणी सरकार 6 महिन्यांपर्यंत हे जमावबंदीचे आदेश वाढवू शकतात। तर मित्रांनो हे होते कलम 144 ची माहिती। तुम्हाला जर माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक करा आणि शेअर करा।